उजव्या बाजूचा काही विचारूच नका. त्यांना सुरुवातच केल्यान सांगल्यान म्हाका एकटे एकटे गावलास काय करतय कर बाबा काय तुका करूचा तू दांडे भटके घेऊन जीव यांना काय मारामारी करूच्या हिशयाकडे दिलेलो हा नाय तू भात जोडून येत यांचा कसा माझ्या नाकात राग हा स्वतःच्या लपवता माझ्यासारखो थोडोसो राग हा काय प्रत्येकाचा अभिमान नाही वाघ म्हणून सांगतो वाघ म्हणून चिट्टी नाही नाही पण तुका किती काळीज मोठा झाला तुझा नाही वाघ नाही नाही चिट्टी माका तुझी नको वाघ म्हटल्यानंतर आपण स्वतः हे करू वया भजनात कोण वाघ नाही झाले काशीराम परबुवांक का मी वाघ म्हणण्याचं कारण हा कारण काशीराम परबुवानी त्या काळात ज्या काळात ही संगीताची आता जेवढे संगीत हे आधुनिक झालंय कुठेही आपल्याला युट्यूबला सुद्धा शिकता येतं पण त्या काळात बुवानी बोट टाकेल तिथे गाणं बनवायची तयारी त्यांच्यात होती त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ तेव्हा आपण काय आपण सगळा या कुंदेन तुषार हार गावाला काय काय नाही आता काय विषय असो हा थोडं थोडं एका गरम करीत घेतोय आणि तुका काय सोडणार नाही आता तू म्हणून त्याका बोलल्या म्हटल्यानंतर ह्याचा काळीच मोठा झाला मुटकोवर ह्याच्या अंगार मास वाढला अरे काय घाबरणार आहे दोन वाघ माका वाटला तुका वाघ म्हणा म्हणजे तुका म्हणता काय आता माका कळलाच नाही म्हणजे त्याचं म्हणण्याचा उद्देश काय तू कोण दोन वाघ बरा आज त्यांका मी काय बोलू शकत नाही कारण ते काय गुंडूबो आज काय उपस्थित नाही पण हे वाघ म्हणून जा काय मोठा करतो म्हणजे स्वतःचा मोठेपण आपण करायचा बुवा वाघ जन्मा घेऊचे होत येणार पण नाही भजनात भजनात फक्त बुवा उद्या समजा कर्मधर्मयोगाने लोके बुवा गेले आपल्या सोडून तर आम्ही म्हणणार आहोत काय लोके वाघ गेलो असं नाही म्हणणार ना लोके बुवा गेले म्हणणार बुवा ही पदवी कायमची बरोबर की नाही कुठलीही पदवी असू दे ही बुवा आपल्या शेवटपर्यंत पदवी हा मेल्यानंतर सुद्धा आपल्या तीच पदवी हा ओके बोल ओके ओके काय आपली मंडळी तुमच्यामुळे बोलतय यांका बोलणं तुमका माहिती आहे माका घाणीत दोंडो मारून अंगार उडून घेऊची सवय नाही पण झाला काय तुमचा मी मनोरंजन हो का मी त्यांका बोलल्यानंतर ते माका पेचतले दोन मारून नाही पेचतले तेव्हा तुमका मजा येऊ होय ह्या माझा उद्दिष्ट आहे एकमता असू द्या भजनाला सुरुवात करूया काय असतं बुवा किती जरी आपण लोकांना दाखवलं आम्ही किती शुद्ध आहोत पण मनात पाप असल्यानंतर काय अर्थ नाही त्या गोष्टी का जेने मक्षिका बक्षिली जाणीवेची जेने मक्षिका बक्षिली जाणीवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैशी जेने मक्षिका बक्षिली जाणीवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैशी अहम भाव ज्या मानसीचा विरेना तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना वा समजून घ्या ह्याच्यात काय जे ज्याने मांस खायचंच ठरवलंय त्याका व्हेजिटेबल जेवण गोड लागत काय हो नाही लागणार भांडाचं जर ठरवलेला असा तर आज किले झाल्याशिवाय होतं ना बरोबर किलेशिवाय ना होतो हा माका नाही कसा तुमच्या नाही म्हटलो तरी मी वायच वायच प्रेम करतोय दळला खै बी बारी माझ्याकडे येईल ना पहिला नाव यांचाच येतो या सत्यता म्हणजे हवे बसल्यानंतर विषय सोडून द्या ते काही इलाज नाही हा जेने मक्षिका भक्षिली जाणीवेची जेने मांस ज्याने अगर मांस जाणून बुजून खाल्ले त्याला खायची सवयच आहे तो त्याला अन्न गोड लागणार नाही अहम काय बोलले ते आठवण देत विदूषक मी जाणून बोलून बोल मुद्दाम बोल हा मुद्दाम बोल
विषय कसो हा घातल्यान काय आता बघा फक्त वरती ती माका वाटतं आजी मलंग वरन एक टोपी आणू होईल एक हाती मग आपला सुरुवात झाली तिथे झाडू मारू का पण ते कसा माहितीये मंडळी आता आमच्या तिघात बघू गेला तर झाडू तोच मारतो कारण शेवटा का आम्ही काय करणार त्याच्यावर तो झाडू मारू घेतो असू द्या काय बस एवढेशी तुम्ही त्यांना थोडासा हलवून ठेवलंय चालवून ठेवलंय आताशी त्यांच्या पोटात उबाळे येऊन सुरुवात झालेली आहे काय तुम्ही काळजी करायची फक्त वेळ फक्त पुरा होईवा भजनाकडे जावे कुत्र्याच्या शब्दावर बघा पाय दिल्यार कुत्र कसं बॉम्ब वाटता तसे तशी सवय झालेली आहे त्याच बरोबर कळ काढते बिंदा काय सतारा लंपीत दिला तुम्ही कारण काय एकटे भेटलाच का एकटे पण भेटून झाला आपण काय असा विचार आपण काय ना असंच राहा तुम्ही खरोखर समाधान म्हणजे तुमकाही समाधान गावलं बोला तुम्ही बिंदास माका Guru Ram Ram
श्री गांगेश्वर महाराज, श्री पिंपळेश्वर महाराज, पावना देवी माती, विठला देवी माती, माडका देवी माती, मांजरा देवी माती, ब्राह्मण देवा तुझा सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य कैलासवासी चंद्रकांत कदम, सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य गणेश पांचाळ, कैलासवासी दिवाकर मांजरेकर, कैलासवासी तुकाराम खाडये, धन्यवाद धन्यवाद
سنمانانيا چیئر کوپ ہے بسالا ہے آگے کوپ एका काही मी सोडित नाही तो मागतो पुरतो राग काढू गेलो आहे मंत्रिकाला हे बघ मी अजून आणि वाघ मी मंडळी मी सगळ्यांच्या समोर नतमस्तक आहे मी वाघ म्हटलेलंच नाही पण माका काही भजन रसिक वाघ म्हणतात म्हणून ही शळपाटा जळतच माझ्यावर ही शळपाटा असं छळपाटा माझ्यासमोर अरे मी म्हटलंच नाही एका तरी वारीला असं उदाहरण दाखवणार तो की बो तुम्ही स्वतःला वाघ म्हणतात बुवा मी प्रामाणिक सांगतोय त्या दिवशी माझे 2 वर्ष झाली आमच्या वैभववाडीला पारकर बुवा आणि केळुसकर बुवा माझ्यासोबत होते हे माझ्या सिंधुदुर्गातले वाघ आहे असं बोलणारा बुवा मी आहे ना अरे तुमचा मुद्दे नाही ते लोकी बुवा वाघ म्हणायचा ह्या म्हणायचा हे धंदे सोडा हे टाकल्या तुझा जो काय आघात करू तो डायरेक्ट कर ती टाकल्या आग लागला मी म्हणजे आमदार आहे तुमचा हा ते धंदे माका तुला रे बुवा तू तरी शिकून हो मधी म्हणता बाबू बसलो हा ह्यो मला सर बाबू तर उतरलो हा पहिलं आहे बाबू म्हटले मग बायको बाबू म्हटले आता झीर पण बाबू मेलो आम्ही त्याच्यात आम बाबू बाबू म्हणतच नाही आणि हो खायच्या अँगलने बाबू वाटता हा बाबू आता बाबू म्हणतो असा लोक म्हणतो राहू दे चेतन राणे यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद दीपक भिलमळे माझ्या मंडळीमध्ये कोरस होत्यात आणि माझ्यात पण तुमच्या थोडीशी अक्कल हवी होती तुम्ही सुरुवातीला मला भजन सम्राट म्हणतात आणि परत सांगतात कुत्र्याच्या शेपटीवर पाय देत वा आवाज लावची धमक लागतात या आवाजाचं पण गर्व करता हे मायबाप श्रोतेजन जोपर्यंत असत तोपर्यंत लोकांनी बुवा लक्षात ठेवा मांजरेकर बुवा मी एक शब्द तुमचा सुरुवातीला बोललेला नाही पण माझा तुमचा डोक्या भोगूचा होता काय बोललंय तर सांगा हे मायबाप भजनी श्रोतेजन साक्षी असत फक्त सांगलंय माझ्यासारखं ह्याच्या नाकावर रागा म्हणजे माझा धरलंय मुजून मग त्या एका वाक्यावर तुमचा एवढा बोलायचा लागतं त्याच्यावरच लोकी मोची ताकद काय ती फक्त ह्या लक्षात ठेवा एका वाक्यावर मी एकट्यावर तुमचं मी रिस्पेक्ट केलंय तू माझा की आज वारी ही गुंतवलंच मला भीती वाटत होती माझा वाटलं मुंबई घेऊन तू माझा गाणप काढतो की काय म्हणून तर आम्ही वाक्य मागेपर्यंत भेटलोय तू आज माझा गाणप काढशी मुंबई हाडून मी तुम्हाला सिंधू तुम्हाला थोडू देणार लक्षात ठेव असो तसो पाठून फुटून तुला खूप मिळणार कळा देऊ नाही काय तू बोललस दांडे घेऊन येलो आतापर्यंत इतिहासात कधी हल्ले दांडे सांग तुला लोकांना हवी तसे वाक्य भेटतं मोठेपणा मिळवण्यासाठी रिस्पेक्ट करतो तू रिस्पेक्ट घ्या ना वादाच्या मुद्द्यावर ह्याच्या मुद्द्यावर त्याच्यानंतर तुला लाज वाटत नाही या सरस्वतीच्या जीवावर तू पोट भरतो आणि या कुंदेन तू तुषार आहार काय म्हटलं असता असं तू माका बोललं काय काय त्याचा अर्थ तुला माहिती आहे जी सरस्वती आहे ना या कुंदेंदू तुषार हार धवला हा पुढे काय बोलले नाही पण न समजण्या एवढे हे माझे कोकणवासी येत काय माका सांग लाज वाटत नाही बोलता ना पेटी वाजवतो सरस्वती एवढं तू घुमटोप झालं धवलाचे अर्थ वेगळे लावत असते पहिली माफी मागायची रूपवलीच्या पूर्वी त्या शब्दाची त्याचा नाही तो कधी ध्यानात ठेवतोय आता ह्याच्यापेक्षा काय उडू तू येमी जातोय घरा आणि एवढं पेटाने उठलोय मी
उदाहरण लोगो उदा लोग तो मिलो झाले का परत नाही माहूत तो फक्त कॉमेडी करतो लोक आता थोड्या वेळात तो हेतो लोक सांगत झाडावर फणसावर चढलो लोको आणि काय कुवरे काढले बांद्रे घराचे असं तो सांगतो लो कुवऱ्याची ती आग लागली ती हा झाले आलीच होते धर्म धर्म सोडून नंतर लोक मेलो ह्यो सांगता देवगडचो रत्न त्याची भाषा बघा लोकांबद्दल काय होती म्हणजे लोक मेलो का हे देवगडात चाले झाले बघा आणि तू तिसरू एक खातो चार मोहनचे आवाज काढतो चार म्हातारे बिताऱ्यांची असे तिघ जण तुम्ही माता टपलेली बघलंय ते मरण तेरा दिवस झाले तुमचं नाच लोकांना गुरु केलं तुमच्या भात्यात येऊन नाचतले लक्षात ठेवा माझं वाक्य मरण तेरा दिवस झाले मांजरे करा तुझ्या भात्यात अरे लोक येलो भक्तांना पण बायको सांगतलो अरे लोक येलो की काय माझ्या रात्री होतोच करतो भक्त सांग माका बाकीचे विषय काय नाही तू परवाच्या रात्री 5 वाजता होतं भाऊ सांगलं तर ह्या लोकांना मी सांगतो गावात होय लबाडा नागाचा भंगच करत असू दे माझा जवळचा मित्र परत हिनी काय सांगितलं बघा हो हो बुवा डेंजर हा लक्षात ठेवा ह्या घालीवर डोंगो कोण मारी म्हणजे तू मला घाण कोण म्हटलं व ह्याच घालीत 70-80 विद्यार्थी शिकले ह्याच घाली मी मोठे मला तो काय विषय सांगतोय सत्तर ऐंशी जण येऊन येऊन गेले तर घाण म्हणताना जरा माझा विचार कर माझ्या विद्यार्थ्यांची विचार कर हा घाण म्हणतात आणि त्याच्या बाजूमध्ये बसतो ना तू सुगंध तिच्या काय सुगंध आणि तुझं काय उत्तर दिसतो भोवता तो बघ आणि तकडे बघे एकच वागे पण येतो बुवा पण येत कधी बसत तुला माहिती हा ए सकडे बघ अरे ए या ठिकाणी आमचे नवोदित कलावंत स्वप्नील गोसावी बुवा तो असा करता म्हणजे हो असा करता ह्या कसा माहिती हा शाळेत बाई म्हणजे 5-4 वर्षाची मुलं असायची ना तेव्हा बाई काही तक्रार करायची बाई नू तेव्हा आता ती काटता त्याच्यात लागायचा तुमचा गाला हे म्हणतोय ह्यो लोकच जाणार हा असू दे खूप वेळ होतोय फक्त वेळे जगवा मी तुमच्याकडून चांगल्याची अपेक्षा करतो कदम मोहनचं तुम्ही नाव घेता गणेश पांचाळ मोहनचं नाव घेता गणेश पांचाळ मोहन बरोबर मी 5 ते 6 कार्यक्रम केले आणि प्रार्थना शांत गे तुझा कोणच्या तरी जीवन पेवशी माझं तरी सध्या नसेल नाही तर तुझं तरी करी हा सुयश काराणे बो आमच्या गोठणकर मोहनचे पट्ट शिष्य यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे त्यांनी तुम्ही म्हणता नको बुवा हा किरापच्या एवढा सोपा नाही आता किती मिनिटात रुपावली देत आहे ती बघा भान ठेवा देवाचे पसंत ते गजर जर तुका निलो तुमचा सामान गुटाळून घरात जाऊ लागेल तुका निलो तर वेळेतच आटपायचा हे माझा आदेश समजा मलेशिया जरा मलेशिया तर रिंगीट रिंगीट हा हे माझा खपून काही देत आला आमचे नितीन पवार यांच्याकडून हे बक्षीस आले धन्यवाद 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 आमचे परममित्र सन्माननीय दिलीप 1000 रुपयांचं बक्षीस आहे रिंगीट या रिंगीट मलेशिया आमका कधी नेतात थायलंडला जाऊया आणि पावसाळा येऊ कसं वाटतंय आता मला जाम भियालो माका देवाचं पसंत ह्यो माका आता जाम भियालो ह्यो एक शब्द बोललो तर माझं नाव बदलून ठेवा तो बोलतो फारा तो माका दुखवतो नाही कारण माहिती आहे तो रोज माझ्या बरोबर असता त्या दिवशी एवढं म्हणजे आमची कोईपला वारी होती एवढी सुंदर वारी मन केल्यानं त्या त्याच्यासाठी काय याच्यासाठी वारी काही वाजलं विचारायचं रेल्वे काय तिकीट बिकीट काढूची गरज नाही
Oh,
काशी विश्वनाथ भजन मंडळ सुधीर कारिंगण प्रस्तुत उद्या याच ठिकाणी गजवत्राय संगम ट्रेन्सिनयुक्त नाट्यप्रयोग इथे आपण ठेवलेला आहे जो आजपर्यंत कोणीच इथे असा खुल्या मैदानात ठेवलेला नाही आणि त्याचा प्रवेश विनामूल्य आहे तर सर्व कोकणवासीने याची आस्वाद घ्यायचा आहे आणि आज जशी आपण या कलाकारांना वाव दिली तशी उद्या पण येऊन द्यायची आहे ही सर्वांना विनंती धन्यवाद मातीचे नामवंत रेग्युलेटर म्हणून यांची किमया आहे आणि प्रत्येक कार्यक्रम असा जोशातच केला जातो पुन्हा एकदा श्री मित्र मंडळाच्या वतीने मी विजय दशरथ नारकर थोडी तुम्ही अशुद्ध म्हटला नीट बघा तुम्ही वाचून बघा आणि नीट लक्षात घ्या फक्त धवला म्हटलंय इतक्या तुम्ही खवाळला आणि वर माका सांगतात लोके बुवा काय सांगतात माका भजनाच्या आधी बोलायचा लागता कदम बुवांचो मी शिष्य पांचाळ बुवांचो गणेश पांचाळ बुवांचो शिष्य असलंय तरी माका सुरुवाती बोलाक लागता मग मी तुका वाईट म्हटलंय घाण म्हटलंय रात्री ते सांग गाणी बरोबर गाणी हरका वागायचा लागता आता तुका माहिती तूच सांगलं तू सांगलच किती म्हणून अगोदर सुरुवातीपासून बोललंच किती बोललं ना मग आपण विचार करायचो आपणही बोलताना विचार करायचो ना सुरुवातीक धमकी दिलं सुरुवातीक धमकी दिलं गावात भेटलं तर नाय तो मागतून फोडतून काय करशील बाबू अरे बाबू तुका माहिती नाही मधलं बाबू त्यांना सांगाय मधलं बाबू बरोबर मंडळी मी बाबू माझा प्रेमान म्हणतो लहान होतोय आता जसं गुटगुटी बघा दोडवांच्या पेक्षा तसं गुटगुटीत अजून मी पण लहानपणी माका सगळे आजूबाजूवाले शेजारी उचलून घेत ओलो बाबू शाने बाबू शानो मागची गालाची कॉपी घे होय तकलो बा आता लक्ष रे बाहेर काय चवता हवीज लावून या चवता ना आता काय हा सगळे जण माका पप्पी घ्यायचे पप्पी दे डोळो मार मी आपलं लहान होतं मारायचो खांदार बसान डोळो मारतो मारायचो आता कोण माका सांगत नाही पप्पी देऊ म्हणजे आता नाही अहो अशी शेवटी बघा आईचा प्रेम आणि बायको यांच्या प्रेमामध्ये फरक आहे बुवा आईचं बघा माझ्या मी लहान होतोय आईच्या मैत्रिणी दोन चार जणी आल्या होत्या घरी आईच्या मैत्रिणी दोन चार जणी घरी आल्या घरी आल्यानंतर मी त्यांच्यात ना आपलं लूट पुढे तेव्हा त्या मैत्रिणी आईला सांगताय काय गो तुझा पोरगा किती चांगला आहे ग तेव्हा आई त्यांना सांगायची होय वय चार दिवस घेऊन जावा बघा मग तुमका कळा आणि त्या दिवशी माझ्या बायकोच्या मैत्रिणी इले बायकोच्या मैत्रिणी इले मी आपल्या बायकोने सांगलं त्यांना समोसा आणून दे मी आपला समोसा आणून दिले त्यांना कोल्ड्रिंक आणून दे कोल्ड्रिंक आणून दिले त्यातले दोघे जणी म्हणतात ग तुझा नवरा बरा आहे ग पण माझ्या बायकोच्या तोंडून नाही इला एका चार दिवस घेऊन जा म्हणतात काय साडेनऊ झाले फक्त आमच्याकडे अर्धा तास आहे मला मी रुपावली पटकन चालू करतो किती बोललो तरी बघा आमचे आम्ही मित्र आहोत बरोबर त्यांना पण संधी मिळाली पाहिजे त्यांनी काय केलं दोघांचा आमदार लावून देऊ फक्ता गांडेजोरा तुलेला पाडस अरे तू काही छान कमी नाही तुका मी पहिलंच वळागले म्हटलं विवाह आमचा पेटम देणार पण बघ कसा लोके गोवा माका तिथं जवळतो तुम्ही आपण एकाच वर्गातले सगळे त्यांना जास्त मिळाले आता त्यांचे फॅन फॉलोईंग तेवढा असताना असा काय माझा आमचा काय आम्ही आपले कधीतरी उगावतो हो ते सांगतात आता बरेच दिन त्यांना आवडलो रेटावा दंडाकडे जाऊलो त्यांना सांगलंय मागसून फुडसून एका रेटवूया तुझा काय म्हणणार रेटावू का ठीक आहे Ah.
Thank you.
सन्माननीय यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आले. ना ते मी बघतो बघ, माझ्यासाठी एक्स्ट्रा टायमिंग आहे. एखादी बघा कळतो बघ वाटतो तो आधीच जीव देऊन गेलो बाबू म्हणत जीव देऊन टाकते मला काय तुमची विषय काय दोघांचं भांडणच असं वाटत असू दे. तुमचा विषय तो आमका काय त्याच्याशी देणं घेणं नाही. तुका सांगायचं काय बुवा थायलंड का गेल तू जाऊ नको कारण त्या दिवशी यांच्याकडे दोन फॉरेनर इली होती लिंगडाळे आणि दोन पोरा इली. आज सांगतय तू सांगत सांगतच म्हणून आणि यो तिथ्यावर उभोनी ती पोरा येऊन एका चॉम चॉम करू लागली. एका जरा बरा वाटला यो त्या पोरांचा घेतल्यांनी घरी गेलो. घरी गेल्यानंतर म्हणता इकडे घरी आपल्याकडे नेमका नेण्यात उपयोग नाही म्हणून बाबू मांजरेकरांच्या घरी घेऊन गेलो वाघी उऱ्यात आणि मांजरेकर बुवांच्या घराच्या समोर एक फणसाचं झाड आ तर झाड बघून ती पोरा लोके बुवा विचारतो तरी व्हॉट इज दिस लोके. आता फणसा इंग्लिश मध्ये तुमका समाज का माझं मी नाही काय म्हणणार त्यांनी लोके बोनी सांगितलं आणि दिस इज कुरी तर त्यांच्या त्यांना माहिती दोघांनी तपासून बघा कुरी म्हणजे काय ती माका काय त्याच्याशी देणं घेणार सांगायचं का. 50 वर्ष झाली तरी म्हणतो यो एवढंच बुवा एवढंच त्याचं कारण सांगतोय. ज्यावेळी या भजन क्षेत्रात उतरले ना त्यावेळी महादेश्वर गांगेश्वर पावनाई आणि भाऊकाई माझी ग्रामदैवत आणि सगळ्या देवळातनं एकच जाऊन सांगितले बुवा पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीत असावं लागतं कारण महाराजांची कीर्ती बेकाम सुटला कोणी घेईना पुढाकारच साऱ्यांनीच मानली हार इच्छात एक साधा रुपया म्हणाला महिला उंग शिवाजी तो आणि त्यानं एडा उचलला नाव त्याचं बुजल खान नाव त्याचं बुजल खान नाव त्याचं बुजल खान नाव त्याचं बुजल खान चित्तात जागता चढू शैतान अंगी 10 हत्तीचं बळ पाहणारा कापे सळसळ वाटे भेटेल त्याला चिरडी खानाची सेना निघाली जेवढं उद्ध्वस्त केले आया बहिणींची अब्रू लुटली कोण कोण रोखणारे वादळ इतक्या ताई जिजाऊ काय म्हणाल्या माझा पुत्र गमावला तरी भेटतात पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामाने. आई जिजाऊ काय म्हणाल्या माझा पुत्र गमावला तरी भेटतात पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामाने. प्रतापगडावर भेटीचा सांगावा धाडला महाराज खानाच्या भेटीसाठी गेले महाराजांना पाहून खान असून म्हणतो कसा अरे हो शिवाजा हो मारे गडेल जाओ खान असून म्हणतो कसा अरे हो शिवाजा हो मारे गडेल जाओ महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला पण महाराज खूप हुशार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या बोटातून वाघ नखं घालून गेलेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा कोतळा बाहेर काढला कारण तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या ताकद तर सगळ्यांच्या म्हणजे टाळत होती पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती
आता कशी भांडुक बारी अशी झाली अशी वाटत लोक नाही तर काय भांडतो तुका सांगता कांड फुडसून पाटसून कांड पाहून टाकी.